भाजपचे आमदार नितेश राणे सध्या बोलतात, आपण जाऊया. आज सकाळी बोलत असताना संजय राजाराम राऊतनी असंख्य फुलटॉस दिलेले आहेत. सामनाच्या अग्रलेखामध्ये पण त्यांनी महाबळेश्वरची घटना सांगत असताना उद्धव ठाकरेजींना जेव्हा कार्याध्यक्ष जाहीर केलं राजसाहेबांनी आणि बाळासाहेबांना ब्लॅकमेल करून, तेव्हा एकनाथ शिंदे साहेब ही ठाणे महापालिकेचे नगरसेवक कोण असं काहीतरी उल्लेख केला. तर मला संजय राजाराम राऊतला विचारायचं आहे की जेव्हा शिवसेना स्थापन झाली तेव्हा संजय राजाराम राऊत नेमकं कुठे होते? शिवसेनेत होते? एकनाथ शिंदे साहेब तरी आनंद दिघे साहेबांबरोबर शिवसेना संघटना मोठी करण्यामध्ये शिवसैनिक का असो ना, पण स्थापनेपासून बरोबरच होते, नेहमी हिंदुत्व विचाराचे होते. पण या संजय राजारावचा इतिहास काय? लोकप्रभामध्ये शिवसेना असो आदरणीय बाळासाहेबांना शिवा घालायच्या, विरोधात मत आहे बोलायचं, हिंदुत्व आणि राम मंदिराच्या विरोधात लेख लिहायचे. आणि आता मोठा सांगतो की शिवसेना किंवा कार्याध्यक्ष बनत असताना एकनाथ शिंदे कुठे होते? अरे बाबा, तू तरी शिवसेनेच्या स्थापनेच्या वेळी जवळपास तरी होता का? तू किंवा तुझं कुटुंब गळ्यातला पट्टा हा घालून फिरतायत, मग तुझ्या गळ्यामध्ये जो 10 जनपदचा जो पट्टा आहे आणि तुझ्या कमरेवर जो सिल्वर ओकची जी नाडी आहे ती कधी खेचायची, ती कधी घट्ट करायची, त्याच्याही बद्दल थोडा बोल. शिवसेनेचा दसरा मेळावा हा आता शिवाजी पार्कवर, कारण का आम्हाला वाटलं की बाबा लहान मुलगा शेंबड्यासारखा रडतोय, शेंबूड पुसून पुसून देऊन टाकावं का? आम्हाला सहानुभूती आणि या सगळ्या त्यांना महत्व द्यायचं नाहीये. जास्तीत जास्त काय होणार? शिवाजी पार्कमध्ये 2-3 तास ते उद्धव ठाकरे आपले तेच रटाळ टेप रेकॉर्डर चालवणार. अंगार भंगार किंवा हे तलवार ते ना ते त्यांचे नेहमीचे जे काही शब्द आहेत बायकोनी लिहून दिलेले तेवढंच बोलणार आणि मग मातोश्रीवर जाऊन झोपणार. हां, पण उडता महाराष्ट्राबद्दल जी काही टीका की ज्याचा उल्लेख संजय राजाराम राऊतनी सकाळी केला, तर उडता महाराष्ट्राचा प्रमुख हा मातोश्रीच्या 3-ऱ्या माळ्यावर राहतो, तुझा मालकाचा मुलगा आहे, त्याबद्दल थोडं बोल. उडता महाराष्ट्र तुझ्या मालकाची महाविकास आघाडीची जेव्हा सत्ता होती तेव्हा तुझ्या मालकाचा मुलगा हा किती तास शुद्धीत असायचा? मग रिजवी कॉलेजच्या मागे बसून एका बंगल्यामध्ये किती ड्रग माफियांना जाऊन भेटायचा? मग तेव्हा महाविकास आघाडीमधला मुख्यमंत्र्यांचा मुलगा आणि मंत्री मुंबईचा पालकमंत्री हा कुठल्या कुठल्या ड्रग माफियांच्या संपर्कात होता ह्याची यादी आम्ही जाहीर करायची का? नावासकट पुरावासकट. मग सुशांत सिंग राजपूत असो दिशा सालियान असो त्या केसमध्ये जे ड्रगचे आरोप झाले, ज्या कारवाया झाल्या, ज्या इन्व्हेस्टिगेशन झाले, मग त्याच्यामध्ये कोणाकोणाचं नाव येणार होतं? जो महापौर जुना बंगला आहे महापौरांचा, तिथे किती ड्रग माफिया यायचे पेंग्विन बरोबर चालण्यासाठी? म्हणून उडता महाराष्ट्राचा उल्लेख अगर तू करत असशील तर उडता महाराष्ट्राचा ब्रँड अँबॅसेडर हा तुझा मालकाचा मुलगा आहे आणि हे आम्ही पुराव्यासकट सिद्ध करू शकतो. म्हणून उगाच दुसऱ्यांवर आरोप करण्यापेक्षा आणि गृहमंत्री साहेबांकडे तुला चौकशीचीच मागणी करायची आहे ना, तर मग होऊन दे चौकशी. ते महाविकास आघाडीच्या काळात ड्रग माफियांबरोबर बँड्राच्या रिजवी कॉलेजच्या मागे
कोण बसायचा, कोण पार्ट्या करायचा, कोण नाईट लाईफ साजरा करायचा ह्याची थोडी चौकशी होऊन दे, मग येऊन होऊन दे दूध का दूध पाणी का पाणी। आणि पैसे छापण्याची मशीन ही काय आमच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये नाही, पण पैसे छापण्याचा कारखाना हा तुझ्या मालकाच्या कर्जतच्या फार्म हाऊसवर आहे। हिम्मत असेल तर चल आम्हाला दोन पत्रकारांना घेऊन चल त्या कर्जतच्या फार्म हाऊसवर, जरा गेट उघडून दाखव काय काय आतमध्ये ठेवलेलं आहे तिथे, किती का किती पैशाचे मोजण्याचे मशीन ठेवले आहेत, कारखाना कसा उभा केलाय, हा आम्ही लोक पत्रकारांना बघायला मिळेल। म्हणून सकाळी उठून उठसूट आरोप करण्याच्या अगोदर हे असे आग्रलेख लिहिण्या अगोदर स्वतःचा पहिला इतिहास तपास आणि मग आमच्याला सल्ले दे। बोला आता तुमचं काय। नक्की करणार आहे, कारण का उडता महाराष्ट्राचा आता उल्लेखच झालाय ना, तर मग आमच्या दादा भुसेंवर आरोप करत असताना मग महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये महाविकास आघाडीमधला एक युवा मंत्री त्या रिझवी कॉलेजच्या मागे एका बंगल्यामध्ये बसून कुठल्या कुठल्या ड्रग माफियाला भेटायचा ह्याची पण चौकशी झाली पाहिजे अशी मागणी मी करणार, पत्र पण लिहिणार। वाद नको म्हणून नाही, जसं बोललो ना शेंबड्या मुलं रडतात ना आणि मग आई बोलते जा घेऊन जा चल रडणं बंद कर, हे असं करून त्यांना देऊन टाकलेलं। आणि ठाकरेंचा आणि शिवतीर्थ म्हणजे बाळासाहेबांचा जो दसरा मेळावा व्हायचा शिवतीर्थावर त्याचा आणि ह्या काँग्रेसप्रेमी ठाकरेंचा दसरा मेळाव्यामध्ये काही संबंध नाही। ज्यांना दसरे मेळावे आम्ही लोकांनी पण लहानपणी ऐकलेले आहेत, ज्या शिवतीर्थावर उभं राहून आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी असंख्य वेळी काँग्रेसची चिरफाड केली, मग काँग्रेसचे नेते मंडळी असतील, काँग्रेसची धोरणं असतील, सोनिया गांधींवर टीका असेल, असंख्य भाषणं जुनी भाषणं काढून बघा। आणि आता जो काय दसरा मेळावा या उभाटाचा होणार आहे ते काँग्रेसच्या बी टीमचं होणार आहे, हिंदुत्वाचा द्वेष करणाऱ्या लोकांचं ह्यावर्षी शिवतीर्थावर दसरा मेळावा होणार आहे, जिहाद्यांचं प्रेम करणाऱ्या लोकांचं आणि जिहाद्यांच्या प्रेमात पडलेल्या लोकांचा शिवतीर्थावर दसरा मेळावा होणार आहे, त्याचा आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा काही संबंध नाही। हे तर होणारच आहे हो, शेवटी महाविकास आघाडी म्हणून हे लोक लोकसभा लढवतील का एकत्र पद्धतीने, हा फार मोठा प्रश्नचिन्ह आहे। म्हणून हे तर आता सुरुवात आहे, अभि तो हे ट्रेलर आहे, पिक्चर बाकी आहे अभि तक। म्हणून सांगितलं ना तुम्ही 3 लाख बोलताय, मी बोलतोय की अगर भाजपच्या चिन्हाचा उमेदवार तिथे उभं केला तर तो 6 लाख मतांनी निवडून येईल। आता उदयजींनी ठरवावं की 3 लाख मोठं की 6 लाख मोठं, म्हणून कमळ चिन्हाचा अगर उमेदवार असेल तर किमान 6 लाख, त्याच्यापेक्षा कमी नाही। म्हणून खासदार म्हणून त्यांना तेव्हाच ऑफर देऊन बसलो लोक भावाला पाठवा, भावात कुठल्या पक्षात नाही, आता त्यांनी मध्ये ते मशाल चिन्ह लावून उगाच त्या उद्धव ठाकरेला मोठं करण्याचा प्रयत्न केला, पण माझं म्हणणं आहे की कमळ चिन्हाचाच उमेदवार तिथला किमान 6 लाखांनी निवडून येणार आहे। आता माझ्या हिशोबाने मला जेवढं गणित कळतं 3 पेक्षा 6 मोठं आहे। म्हणून जसा सुषमाताईंनी केलेल्या आरोपाच्या चौकशी करावी, तसं मी पण आज जे आरोप केलेले आहेत, हां महाविकास आघाडीमध्ये एक जो युवा मंत्री होता जो ड्रग माफियांचा फार आवडता होता, लाडका होता, आणि त्यांच्याबरोबर बसून बँड्राच्या रिझवी कॉलेजच्या मागे डिनो नावाचा एक व्यक्ती राहतो त्याच्या घरात काय धिंगाणा घातला जायचा,
मुंबईमध्ये काय काय व्हायचं ह्याबद्दलची पण चौकशी व्हावी ना. अजून थोडी माहिती पाहिजे तर राहुल कनाल अजून चांगली देऊ शकतील. मी अजून पुढचा टप्पा तुम्हाला सांगतोय, हिंट देतोय तुम्हाला. म्हणून जशी सुषमाताईंच्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे तशी माझ्या जी मी आज आरोप केलेले आहेत, काही मी पुरावेसकट नावं दिलेले आहेत, त्यांची पण चौकशी लगेच लावावी. मग माहिती बाहेर येईल की उडता पंजाबचा ब्रँड अँबॅसेडर कोण, उडता महाराष्ट्राचा. व्हायरल फोटो करण्यासाठी माझ्याकडे ऍल्बम आहे, एक फोटो कशाला पाहिजे. चौकशी सुरू होऊन दे ना, मी तो बोलतो लावाच चौकशी, कळून दे के ज्या वर्षी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी जेव्हा पंढरपूरच्या पूजेला जेव्हा आतमध्ये पूजा होत होती अचानक आदित्य ठाकरे उठून गाडीमध्ये बसायला का गेले, त्यांचा का श्वास कोलमडला, त्यांना का गाडीमध्ये बसायसारखं वाटलं, ह्याची चौकशी झाली पाहिजे. म्हणजे 13-12 किलो तरी टीका करतात. म्हणजे हे लोकांना नेमकं पाहिजे काय, हातात पेपरच पाहिजे की काय परीक्षेचा. म्हणून आमच्या अध्यक्षाचं कौतुक करायला पाहिजे, विधानसभा अध्यक्षाचं, की सुप्रीम कोर्टनी दिलेल्या गाईडलाईनच्या प्रमाणे अतिशय प्रामाणिक पद्धतीने ते काम करतायत. जेवढा लवकर असेल तेवढा लवकर तो निर्णय कसा देता येईल कायद्याच्या चौकटात राहून, त्या सगळ्या गोष्टी आमचे अध्यक्ष करतायत, त्यासाठी मनापासून त्यांचं अभिनंदन. उडता महाराष्ट्र का ब्रँड अँबॅसेडर ये मातोश्री के तिसरे फ्लोर पे रहता है और वो महाविकास आघाडी के वक्त मंत्री भी था, इसलिए हमारे किसी भी मंत्री के ऊपर उड़ता महाराष्ट्र का आरोप लगाने के से पहले या तो ड्रग माफिया के साथ किसके संबंध थे महाविकास आघाड़ी के वक्त, कौन महापौर के पुराने बंगले पे बैठ के ड्रग माफिया के साथ पार्टी करते थे, कौन रिजवी कॉलेज जो बांद्रा में है उसके पीछे वाली गली में एक बंगलो है उधर बैठ के कौन ड्रग माफिया के साथ शाम के 7 बजे के बाद बैठते थे, किसके मंत्री का कॉन्वॉय उधर आके रुकता था, कौन से मंत्री का, ये सब की जांच भी होनी चाहिए ना. आरोप करने वाले लोग जो कांच के घर में रहते हैं तो अगर उनके पास इंफॉर्मेशन आ रहा है और उनकी अपेक्षा है कि हमारे गृह मंत्री साहब, होम मिनिस्ट्री साहब और हमारी सरकार उनके ऊपर इन्वेस्टिगेशन करे, कार्रवाई करे, पूछताछ करे, तो जो मैंने कहा है, मैंने पूछा है, सुशांत सिंह राजपूत हो, दिशा सालियान हो, इसमें जो का ड्रग का इस्तेमाल हुआ है, सुशांत सिंह के घर पे काम करने वाला जो नौकर था दीपेश सावंत, हाँ, वो किसका सुन के ड्रग खरीदता था और देता था, ये सारे की इन्वेस्टिगेशन होनी चाहिए ना. फिर दूध का दूध पानी का पानी हो जाएगा, समझ जाएगा कि कौन उड़ता महाराष्ट्र का असली ब्रांड एम्बेसडर कौन, वे सब मालूम पड़ जाएगा. जिस मंत्री का उल्लेख कर रहे हैं क्या उसकी जांच करने के लिए आप गृह मंत्री संपर्क करेंगे, मुख्यमंत्री को पत्र लिखेंगे? माजी मंत्री, अभी माजी मंत्री हो गए, आज माजी मंत्री है, आमदार है मुंबई के, उनकी चौकशी करने के लिए मैं मांग जरूर करूंगा. क्योंकि जब ही आज सब हमारे देश में ड्रग्स और अमली पदार्थ रुकने चाहिए, इसके ऊपर बहुत बड़ी कार्रवाई हमारे केंद्रीय गृह मंत्री साहब के माध्यम से हो रहा है, बहुत बड़े बड़े रेड हो रहे हैं. हमारा देश ये ड्रग फ्री कैसा हो उसके लिए बहुत बड़ा कैंपेन हमारी केंद्र सरकार चला रही है. उसके लिए जो जो करना जरूरी है, जिसकी जिसकी जांच होनी जरूरी है, वो सारी की मांग हम करेंगे. देखिए, जो बाला साहब के असली में विचार, सोच और उनकी जो सोच आगे लेके जाने वाले लोग हैं ना, उनको इस तरीके का तमाशा करने की कोई ज़रूरत नहीं. शिंदे साहब को मालूम है कि वो दिल से बाला साहब के सैनिक है, उनको उद्धव ठाकरे जैसे सर्टिफिकेट देने की जरूरत पड़ती नहीं है, उद्धव ठाकरे जैसे बैनर लगा के बताना पड़ता नहीं है कि चलो शिव तीर्थ पे,
जो असली शिवसैनिक है वो क्रॉस मैदान पे ले, शिव तीर्थ पे ले, बीकेसी पे ले, महाराष्ट्र को और देश को मालूम है कि बाला साहब की शिवसेना और हिंदुत्व बचाने का काम ये एकनाथ शिंदे साहब ने ही किया है। इसलिए वो किधर भी उनका मेलावा लेंगे, लोग उनको बाला साहब के असली शिवसैनिक बन के सुन के आएंगे। बाकी ये उद्धव ठाकरे का जो कोई तमाशा होने वाला है जिसमें शिवसैनिकों को कम, हाँ उनका जो बचे हुए जो शिवसैनिक उनको कम और हम सब लोग को गालियाँ ज़्यादा, उतना ही काम है। स्क्रिप्ट क्या उनकी घर से आती है मातोश्री के तीसरे माले पे लिख के आती है और ये पढ़ के दिखाते, बाकी उनके पास कुछ काम ही नहीं है ना। ज्या काँग्रेसला ज्या महाविकास आघाडीला या देशाच्या मातीशी काही लेणं देणं नाही, या देशाच्या मातीला बदनाम करण्याचं काम ज्या महाविकास आघाडीच्या प्रत्येक नेत्यांनी आणि प्रत्येक उरलेल्या पक्षांनी केलेलं आहे, ते एका देशभक्त आमच्या प्रदेशाध्यक्षांना आणि त्या अशा चांगल्या कार्यक्रमाला काळे झेंडेच दाखवणार। जे आमच्या देशामध्ये पाकिस्तान चीन आणि पॅलेस्टाईनचे विचार इथे रुजवतात, त्यांना समर्थन करतात, त्यांना आमच्या देशभक्त पंतप्रधानांचे कुठलेही कार्यक्रम पटणार नाही, म्हणून अपेक्षेप्रमाणे काळे झेंडे दाखवले। अच्छा याच्या की त्या अभिनेत्रींनी अगर तिचं मत व्यक्त केलं असेल तर आम्हाला एवढंच काम राहिलं नाही आहे की ट्विटरला सांगून तिची ब्लूटिक काढावी कोणी, हां आम्हाला अजून चांगली मोठी कामं आहेत। म्हणून जो प्रश्न तुम्ही ट्विटरला विचारला पाहिजे होता ते तुम्ही आम्हाला न विचारता, आणि जगामध्ये कोणाचीही ब्लूटिक निघाली ना तर उत्तर रोहित पवारच देणार, त्याच्यामध्ये आश्चर्य वाटायची गरज नाही। तुम्ही उद्या बायडनचा काढा, उद्या कुठला तरी मोठा ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटरचा काढा, कुठल्या चंद्रयानमध्ये चंद्रावर असलेल्या कुठल्या तरी ॲस्ट्रॉनॉटची ब्लूटिक काढा, उत्तर रोहित पवारच देणार, त्याला आम्ही कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकलाय, ब्लूटिक निघाला उत्तर दे भाऊ, आम्हाला काम आहे त्याला बिन कामाचे आहे। दुसरीकडे पाहिलं तर विधान परिषदेची विरोधी पक्षाने आमदार जाणीव असं म्हणताय की आरोग्य भरती संदर्भात अद्यापही भरती झालेली नाही, गोंधळ तरी रुग्णामध्ये रुग्ण वारंवार मृत्यू पावत आहे तरी देखील सरकार दुर्लक्ष करते, असं आहे ना। हे आंबादास दानवे आता आमच्या कोकणामध्ये तसे एकदम चविस्तर आंबे असतात, हा बिनचवीचा आंबा आहे दास साहेबमध्ये, हां आणि त्यांना मी सांगेन की हे सगळे जे तुम्ही सल्ले आहेत ना तुमच्या मातोश्रीमध्ये बसलेल्या त्या मालकाला दिलं पाहिजे होते, जेव्हा तुमचा मालक महाविकास आघाडीच्या टायमाला कोरोनाच्या नावाने चोरी करायचा, भ्रष्टाचार करायचा, आपल्या मुलांचे किसे भरायचा, तेव्हा थोडं मालकाला दिलं असते ना, त्या महाराष्ट्रामधले असंख्य लोक त्यांचे जीव काय प्राण वाचले असते। म्हणून उगाच आम्हाला सल्ले देण्यापेक्षा स्वतःचे जे उरलेले आता 2-3 आठवडे आहेत, कारण का तो काय डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये तो काय विरोधी पक्ष नेता तिथपर्यंत राहत नाही, कारण का अनिल परबाची फार फिल्डिंग सुरू आहे मातोश्रीवर, म्हणून जाणाऱ्या पदा बोलताना तो दिवा जाण्याच्या अगोदर एकदा फडफडतो, तसा अंबादास दानवे। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।